नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ प्रिपेअर फॉर एम पी सी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण राज्यशास्त्र या विषयावरील एका दुसऱ्या टॉपिकची माहिती पाहणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा महान्यायवादी या पदाची माहिती पाहिलेली आहे. जसं केंद्रामध्ये भारताचा न्यायवादी हे पद असतं, तसं राज्यामध्ये महाधिवक्ता हे पद असतं. तर आज आपण महाधिवक्ता या पदाची माहिती पाहणार आहोत. राज्याचा महाधिवक्ताला इंग्लिशमध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असे म्हटलं जातं. या पदाची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 165 सांगितलेली आहे. तर हे महाधिवक्ता हे राज्यातील, जसं केंद्रामध्ये महान्यायवादी हे राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, तसं राज्यामध्ये महाधिवक्ता हे राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. आता यांची नियुक्ती आणि कार्यकाल कोण करत असतं? तर या महाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. आता अर्हता, महान्यायवादी पदासाठी अर्हता काय असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती येण्यासाठी जी अर्हता असते ती अर्हता या महाधिवक्ता या पदासाठी असते. मग आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता काय असते? एक, तो भारताचा नागरिक असावा. दोन, त्यानं न्यायिक पदावर म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामधील डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे तिथं 10 वकिली केलेली पाहिजे, किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वकिली केलेली पाहिजे. या दोन्हीपैकी एक असेल तर राज्यपाल त्या व्यक्तीची राज्याच्या महाधिवक्तीपदी नेमणूक करतात. आता अशा काही तरतुदी आहेत की त्या राज्यघटनेमध्ये महाधिवक्त्या पदाविषयी सांगितलेला नाही. एक, त्यांचा कार्यकाल घटनेने नमूद केलेला नाही. त्यांना पदच्युत म्हणजे काढून टाकण्याची प्रक्रिया ही राज्यघटनेने सांगितली नाही. तसंच त्यांचं वेतन हे राज्यघटनेनं सांगितलेलं ठरवलेलं नाही. म्हणजे वरील सर्व कामे ही राज्यपालांच्या बाबतीत सोपवलेली आहेत. राज्यपाल आणि महाधिवक्ता यांचा संबंध काय असतो? कारण की जसं केंद्रामध्ये महान्यायवादी हे पद राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतं, तसंच राज्यामध्ये महाधिवक्ता हे पद राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतं. असं जरी असलं तरी राज्यपाल त्यांना कधीही पदच्युत करू शकतात. तसेच स्वतः महाधिवक्ता हे राज्यपालांना राजीनामा देऊन पदमुक्त होऊ शकतात. जरी यांची नियुक्ती सरकारच्या सल्ल्यानं होत असते म्हणून जेव्हा सरकारला राजीनामा द्यावा लागतो तेव्हा या महाधिवक्तांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो, किंवा दुसरं सरकार येते त्यावेळी सुद्धा प्रतीनुसार त्यांना तो राजीनामा द्यावा लागतो. आता महाधिवक्ता यांची कर्तव्य आणि कार्य काय असतं? राज्यातील मुख्य कायदा अधिकारी म्हणून त्यांची कोणती कामं असतात? एक, जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती महान्यायवादीला जी कामं असतात तशी सेम आपण पॅरलल स्टडी करतो. जसं केंद्रामध्ये महान्यायवादी आहे तसं राज्यामध्ये महाधिवक्ता आहे. सेम, फक्त वरती राष्ट्रपती आहे, खाली राज्यपाल, वरती महान्यायवादी, खाली महाधिवक्ता. तर आता यांची कार्य पाहू आपण. एक, राज्यपालांनी त्यांच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यावर राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणं, तसेच राज्यपालांनी सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची इतर कामं बघणं, आणि राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. तसेच त्यांना ते राज्य विधिमंडळाचे दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच ते ज्या समितीचे सदस्य असतात तिथं ते त्यांची बाजू मांडू शकतात किंवा सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र त्यांना त्या समितीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही, हे आपल्या घटनेनं आर्टिकल 177 सांगितलेलं आहे. तसेच राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असणारे सर्व विशेष अधिकार आणि फायदे आणि संरक्षण हे महाधिवक्त्यांना मिळत असते, हे आपल्या घटनेच्या कलम 194 सांगितलेले आहे. आता जसं केंद्रामध्ये महान्यायवादीला जसं ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे काम करण्यासाठी मदत करतात, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2005 एक पद निर्माण करण्यात आलेलं आहे की सहयोगी महाधिवक्ता, त्याला इंग्लिशमध्ये असोसिएट ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं म्हटलं जातं. तर हे पद 2005 महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलं आहे आणि पहिले सहयोगी महाधिवक्ता म्हणून आशुतोष कुंकोनी यांनी काम पाहिलेलं आहे. आता सध्या डिसेंबर 2019 महाराष्ट्राचे महाधिवक्ता हे आशुतोष कुंकोनी काम पाहत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.